अशा परफेक्ट स्पॉन्जी इडली बनवण्यासाठी इडली बॅटर बनवणार आहोत त्यासाठी घरातल्या कोणत्याही एका एक वाटीने तीन वाटी भरून तांदूळ घ्यायचे आहे त्याच वाटीने एक वाटी भरून पांढरी उडदाची डाळ घ्यायची आहे दोघं जिन्नस छान धुवून घ्यायचे आहे तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुवायचे डाळ मात्र दोनच वेळा हलक्या हाताने धुवायची जास्त चोळायची नाही डाळ तांदूळ स्वच्छ धुवून पाणी घातलेलं आहे पाव चमचा मेथीदाणे घालून सहा ते सात तास भिजवून घ्यायचे सहा ते सात तासांनंतर डाळ तांदूळ छान भिजलेलं आहे डाळ भिजलेलं पाणी एका ग्लासमध्ये काढायचं हेच पाणी आपल्याला डाळ तांदूळ वाटताना वापरायचं आहे तांदुळातलं पाणी फेकून द्यायचं एक वाटी कांदे पोहे दहा मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवायचे आणि डाळ तांदुळासोबत छान वाटून घ्यायचं वाटताना हे डाळ भिजवलेलंच पाणी वापरायचं आहे आणि छान बारीक वाटायचं सर्व जिन्न छान वाटून झाल्यानंतर सात ते आठ मिनटं छान फेटून घ्यायचं त्यानंतर एका मोठ्या भांड्यात काढून यामध्ये एक विड्याचं पान ठेवायचं तुपात बुडवलेली फुलवा ठेवायची तिला पेटवून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं दोन तीन मिनिटानंतर वात काढून घ्यायची पटकन झाकून द्यायचं यावर एक कपडा ठेवून रात्रभर फरमेंट करायचं पीठ छान फरमेंट